आपण वरती आलोय आणि हे जे काही दृश्य आहे ते फक्त आणि फक्त आपण डोळ्यांनी कॅप्चर करू शकतो. कॅमेरामध्ये मला नाही माहिती तुम्हाला कितपत ते. Doing what is necessary, then do what is possible, and suddenly you are doing. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपला पहिलाच ब्लॉग आहे आणि आज आपण ब्लॉग करतोय तो आपला प्रबळगडचा आहे. पुण्यावरून ऑलमोस्ट 113 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. 2 ते 3 तासाचा रस्ता आहे आणि बेसवरती आल्यानंतर तुम्हाला बघा असे इथे खाली दुकाने वगैरे दिसतील जिथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स आहेत खायचे, मॅगी, वडापाव, चहा, कॉफी आणि बरंच काही. सो चला ट्रेकला आपण सुरुवात करतोय. सो सुरू करूया. चला इकडं जाण्यासाठी हे बघा असा रस्ता आहे आणि ट्रेक लेवल आता डिफिकल्टी आहे ती आपण आता ट्रेक करूनच सांगू तुम्हाला. हे दोन माझे मित्र आहेत, एक सुमित हा यश. सो चला सुरू करूया. जर तुम्ही बाईकने येणार असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ऑफ रोडिंग एवढी जास्त नाही आहे, थोडीच एक कमीत कमी 2 ते 3 किलोमीटरची असेल. आणि आम्ही सध्या पुण्यावरून चालू आहे. सो 2 ते 3 तास लागले आम्हाला इथे पोचायला. बघू पुढे पुढे येऊन आपण पोचलो आहे. तो जो समोरचा जो गड दिसतो आहे हा जो आहे तो कलावंती नाही आणि हा शेजारचा जो आहे तो प्रबलगड आहे. सो चला. तर आपण आता ऑलमोस्ट 1 किलोमीटरचा डिस्टन्स कवर केला आहे आणि हा जो रस्ता आहे तो बघा पायवाटच आहे, जास्त काही अवघड नाही आहे. आणि इथूनच सरळ अशी पुढे गेलेली आहे, गावामधूनच गेलेली आहे, त्यामुळे घाबरायची वगैरे काही गरज नाही. बरंच पुढे आलो आहे आपण, वाट काही सरळच आहे, कुठे तुम्हाला टर्न वगैरे घ्यायची गरज नाही आहे. आणि हे बघा समोर जो व्ह्यू दिसतो आहे कलावंती दुर्ग शेजारचा प्रबळगड. हा आपला मित्र बघा हा पण ब्लॉगरच आहे पण हे जे फनी ब्लॉग्स आहेत यश. सीनरी बघा तुम्ही, बघा मित्रांनो व्ह्यू बघा. भारी व्ह्यू, भारी काय ती डोंगर. खाली बघाल तर पूर्ण घनदाट जंगल. सो आपण आता वरतीपर्यंत आलेलो आहे. सो इथे तुम्ही बघू शकता थोडं वरती आल्यानंतर इथे असं एक दुकान भेटेल तुम्हाला जिथे तुम्हाला खायचं साहित्य वगैरे भेटून जाईल. पाणी वगैरे प्यायचं असेल तर इथे पिऊ शकता. हे बघा इथे असे हे दोन दगडं ठेवलेले आहेत, प्रबळगड, कलावंती दुर्ग. आणि इथून आपला ट्रेक खरा सुरू होतो आहे. सो बघू
सो मित्रांनो आपण थोड्या वरती आलो आहे, इथून खालून आपण आलो आहे वरती आणि आता चाललो आहे आपण ह्या साईडला. चालू आहे. मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, असेच व्हिडिओ पुढे येत राहणार. हा आपला पहिलाच ब्लॉग आहे, त्यामुळे समजून घ्या मित्रांनो, जेवढं होत जातील तेवढं शेअर करा, मराठी माणसाला सपोर्ट करा. धन्यवाद. हे असं काही दृश्य दिसतंय वरून. आपण आता इथून खालून आलो आहे, आपल्याला वरती जायचं ह्या साईडला. इथून बघा हे सह्याद्रीचं दृश्य. पण आता आपण आलो आहे आणि आता वरती चाललो आहे. दोन वाटा गेले, ही एक पायवाट गेले वरती, पण आपल्याला राईट साईडने वरती जायचं आहे. चला, इथून आम्ही वरती आलो आहे आणि इथून तुम्ही दृश्य बघू शकता. मस्त छान निसर्ग दिसते. खालून आपण आलो आहे, हे बघा आपल्याला काही जण भेटलेले आहेत. हे जस्ट आत्ता ट्रेक करून आलेत. इथून पण दोन वाट्या जात आहेत, एक वरती आणि एक लेफ्ट साईडला. इथून आपल्याला वरती जायचं आहे. हाय, हॅव फन. ओके, थँक्यू. लवली फूड, थँक्यू. लवली टेंट, एव्हरीथिंग गुड. थँक्स. आत्ता थोडा ट्रेक असा थ्रिलिंग वाटतोय. आपण खालून आलो, आता असं वरती चाललंय. आता जंगल वाटे असं पूर्ण जंगलामधून. सो सो आता ऑलमोस्ट आपण अर्ध्या वाटेत आलो आहे. सो आता पुढे बघूया अजून किती वेळ लागतोय. इथून वरती जायचंय आता. खेड खाली काकू येते, काहीतरी करतायत, झाड तोडतायत. घनदाट जंगल. आत्ता घाम निघायला सुरू झालाय खरा. चांगलंय, पण डिफिकल्टी लेवल माझ्या याने म्हणजे इझीच आहे. अजून तरी काय आम्हाला असं अवघड जाणवलं नाही आहे, पुढे जाऊन समजेल ते. आता अशीच पायवाट आहे, खालून आपण आलेलो आहे तर वरती. मुंबईवरून बरेच टुरिस्ट आलेले आहेत, बघून चांगलं वाटतं की एवढ्या लांबून पण लोक आत्ता पण आपले गड किल्ले फिरायला येत आहेत. छान वाटतं बघून. आलो आपण आता वरती, पण दोन वाट आहेत. लेफ्ट साईडला आपल्याला जायचं नाही, आपल्याला सरळ वरती जायचं आहे. सो चला, आता वरती आलो आहे. इथे असं एक छोटंसं हॉटेल आहे, हे बघा झोका घेत आहेत. अजूनही लहान आहेत ही पोरं. आणि तो समोर आपल्याला दिसतोय तो कलावंतीदुर्ग. या छोट्याशा हॉटेलच्या शेजारून हा रोड जो गेला आहे त्याने आपल्याला वरती जायचं आहे. इथून आपण आता त्या हॉटेलच्या थोडं पुढे आता वरती असं आलो आहे आणि असं आता आपल्याला वरती असं इकडून जायचं आहे. सो मित्रांनो आपण आता ऑलमोस्ट 70% ट्रेकिंग केलेली आहे. अजून तरी तसं काय असं डिफिकल्ट असं वाटलेलं नाही आहे. फक्त आमचा जो मित्र आहे यश, तो थोडा आपल्याला असा दमल्यासारखं दिसतोय, त्याला घाम निघतोय, सुटतोय. आणि सुमित हा काय, अजून सुमित काय म्हणायचं आहे तुला, कशी आहे डिफिकल्टी लेवल? आणि यश आपण काय बोलणार? दगड खूप आहे तर तुम्ही शूज चांगलेच बघून आणा, म्हणजे घालून आणा, तुम्ही घसरणार नाही. ओके, आणि
घामाचं बोललं तर घाम सगळ्यांना येतो. आपण खालून आलोय आता मित्रांनो, आणि हा व्ह्यू, हा यश, हा व्ह्यू बघू शकता तुम्ही आता. सुंदरसा असा व्ह्यू आहे. आणि आपल्याला आता इथे वरती जायचं आहे. जो 30% जो आपल्या राहिलेला पोर्शन आहे ट्रेकचा, मला वाटते तोच डिफिकल्ट आहे आपल्यासाठी. सो भेटूया. सो मित्रांनो, इथून जो आपला राहिलेला पोर्शन, खरा ट्रेक आता इथून सुरू झाला आहे. आत्ता थोडं असं स्लोप आहे, वरती जायचं आता आपल्याला. असं वरती जायचं आहे. अशी छोटी छोटी मुलं ट्रेक करत आहेत, भारी वाटतं यांना बघून. इथे असं छानसं मंदिर आहे, श्रीराम जय बजरंगबली. इथून वरती जायचं आपल्याला. इथून खालून आपण आलोय मित्रांनो. इथे असं वरती तुम्हाला एक अशी 3-4 घरं दिसतील, जिथं जर तुम्ही नाईट कॅम्पिंग करणार असाल तर इथे तुम्ही स्टे वगैरे करू शकता, जेवणाची वगैरे सोय होऊन जाईल. आणि आता आपला हा कलावंतीन आणि तो शेजारचा प्रबळगड. सो आम्ही आधी प्रबळगड करणार होतो, पण मग सुमित आणि यश असं म्हणणं आहे की आधी आपण आलोयस तर कलावंतीन करू, आधी कलावंतीन करू, जर आपल्याकडे वेळ असेल तर प्रबलगडी करू आज. पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला अशा 2 वाटा दिसतील. आपल्याला डावीकडे जायचं आहे. हे बघा, इथे असा बोर्ड पण लावलेला आहे, प्रबलगड कलावंतीन दुर्ग. चला, असं तिथून आपण डावीकडे आल्यानंतर एक असं एक गाव लागेल तुम्हाला. गावामधून रस्ता जातोय. तिथून आपल्याला डावीकडे जायचंय. हे बघा, इथे पण असं एक बोर्ड लावलेला आहे. राईट साईडला प्रबळगड आहे आणि लेफ्ट साईडला कलावंती. डावीकडून आपण आलोय प्रबळगडसाठी. तुम्हाला तिथून राईट घ्यायचं आहे आणि कलावंतींसाठी लेफ्ट. इथून आता सरळ जायचं आहे आपल्याला. हे बघा, इथून आता इथून आपण खालून वरती आलोय आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे. बघा, आता जवळून तुम्ही व्ह्यू बघा, हा कलावंतीन प्रबळगड. आपण डाव्या साईडने त्या बोर्ड कडून वरती आल्यानंतर इथे येऊन पोचलोय. इथून असे दगड वगैरे आहेत मधी आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे. सो चला, आत्ता थोडा डिफिकल्ट वाटतो ट्रेक आधीपेक्षा, कारण आधी थोडा सोपा होता पण आता थोडा डिफिकल्ट आहे. आत्ता
रस्ता थोडा अवघड आहे. वरती आलोय आणि असं अशी काहीतरी वाट आहे वरती जायसाठी. सो चला, आता थोडा अवघड वाटतोय ट्रेक. आता असं वरती वरती चाललोय. मित्रांनो, आता आपण अशा तऱ्हेने कलावंतीला वरती पोचलेलो आहोत आणि इथून वरती क्लाइंब करायचंय आणि असे रोप्स लावलेले आहेत आणि सुमित पुढे चाललाय. इथून असे स्टेअर्स आहेत, हे स्टेअर्स आहेत, इथून आपल्याला वरती जायचं आहे. इथून वरती आलं आहे आणि स्टेप्स आहेत आणि इथून हा ट्रेक थोडा आता डिफिकल्ट वाटतो आहे. स्टेअर्स आहेत, बघू आता आपण जायचं आहे चढून. इथं खाली मुलं बसलेत. हा बघा प्रबळगड आणि ही कलावंती. आत्ता थोडा डिफिकल्ट आहे ट्रेक, खरा ट्रेक इथून सुरू झाला आहे मित्रांनो. इथून आपण असं वरती आलो आहे आता आणि ह्या अशा पायऱ्या आहेत. इथून आपण आता चाललो आहे वरती. साईडला तुम्हाला जर सपोर्टसाठी काही हवं असेल पकडायला तरी ते काहीच नाही आहे. सो काळजी घ्या आणि सेफ ट्रेक करा. आपण वरती आलो आहे आणि हे जे काही दृश्य आहे ते फक्त आणि फक्त आपण डोळ्यांनी कॅप्चर करू शकतो. कॅमेऱ्यामध्ये मला नाही माहिती तुम्हाला कितपत ते दिसतंय, पण थरारक आहे जे काही आहे, खूप थरारक आहे, खूप भारी एक्सपिरियन्स आहे. तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करा. इथून आता वरती चाललो आहे आपण. साईडला पकडायला तुम्हाला असं काही नाही आहे, हातांच्याच सहाय्याने जायचं आहे वरती. आणि सो मी तिथं थांबलाय, फोटो काढतोय. आपण थांबायचं नाही, आता वरतीच जाऊ डायरेक्ट. कारण हा व्ह्यू बघा, म्हणजे जो पाठीमागे दिसतोय तो व्ह्यू बघा. इथून आपण वरती आलोय आणि व्ह्यू बघा हा प्रबलगड आणि हा आपला लास्टचा पॅच. सो मित्रांनो, शेवटच्या टप्प्याला आपण असे पोचलोय. आपण ट्रेक चालू केला होता साधारण 10:30 वाजता, आत्ता वाजलेत 12:20. थोडा ब्रेक घेतला आपण मध्ये, त्यामुळे थोडा उशीर झाला आहे. आणि हा शेवटचा पॅच, इथून आपल्याला वरती चढायचं रोपनी. तर मित्रांनो, आपला मित्र चढतोय वरती. किसी के साथ भेजो ना, उनको दे दो ना, मैं इधर से मोबाइल लेती हूँ उनसे. सो मित्रांनो, फायनली आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे. इथून आपण वरती आलो आणि इथे आपल्या महाराजांची मूर्ती आहे. सो आता आपण इथे शूज काढू आणि मग वरती जाऊ.
तिथे पाठीमागून आपण वरती चढलेलो आणि फायनली ही आपल्या महाराजांची मूर्ती, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। भगवा मित्रांनो, आपलं आजचा ट्रेक इथे कम्प्लीट झालेला आहे। पण इथून आता खाली आलेलो आहोत, तो समोर प्रबळगड आहे, इथून ही वाट जाते। सो बघू आता खाली उतरल्यानंतर तिकडे जायचं की नाही ते डिसाईड करू आम्ही। पोरं थोडीशी दमलेत। सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब। मावळ आम्ही, वादळ आम्ही।